गोष्टी मुळे 20 वर्ष तो उस्मानाबाद जिल्हा मागे गेला आणि म्हणून मी शिवराज पाटील साहेबांना देशमुख साहेबांना विनंती केली आता मला उस्मानाबाद बस आहे जरा औषधातून निवडणूक लढू द्या आणि म्हणून तुम्ही मंडळींनी अतिशय प्रेमाने आम्हाला स्वीकारला याच्यामुळे आम्ही तुमचं मनापासूनचं आभार या ठिकाणी मानतो आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की उस्मानाबादचा खूप मोठा अनुभव आम्हाला आहे आता तुम्ही घ्यायची गरज नाही आता त्या विचारापासून आपण दूर राहूया हे फार मोठं जसं त्या हातावरती जसं फोडाला जपलं त्या पद्धतीने या नेते मंडळीने या लातूरला जोपासलं संभाळलंय वाढवलंय एक वेगळी क्रेज या लातूरची या संपूर्ण देशामध्ये या राज्यामध्ये हे कुणालाही नाकारून चालत नाही एक अतिशय शिस्त दर्जा खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या नेते मंडळाला मानाचा मुजरा केला पाहिजे शिवराज पाटील साहेब आणि विलासराव देशमुख साहेबांना हे सहजासहजी घडत नाही असे नेते मिळणं सुद्धा भाग्य लागतो कारण आमच्यासारखी माणसं तयार झाली आज आम्ही जे व्यासपीठावरून बोलतोय तुम्हाला जे सांगतोय आम्हाला सुद्धा आमची तळमळ आहे की हे विचार हे जी घालून दिलेली जी परंपरा आहे ही जो इतिहास आहे आम्हाला पुढे जोपासायचा आहे वाढवायचा आहे तो ठेवा आम्हाला कायम ठेवायचा आहे आणि म्हणून ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे ही निवडणूकच नव्हे तुमच्या आमच्या जीवना मरणाचा सुद्धा प्रश्न आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मी आपलं फारसं वेळ न घेता परत एकदा अतिशय मनापासूनची विनंती या ठिकाणी मी करणार आहे की आपण मंडळींनी या लातूर महानगरपालिकेचा पहिला महापौर हा काँग्रेस तर झाला पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी मनापासून सांगू इच्छितो आणि निश्चितपणानं 108 कोटी 2 कोटी 5 कोटी त्याची काळजी आपण करू नका आज केंद्रामध्ये सरकार आमचं आहे राज्यामध्ये सरकार आमचं आहे आज या ठिकाणी ही एक साखळी आहे या निवडणुकीच्या निमित्तानं ही साखळी आपल्याला मजबूत करायचं आहे आणि आत्ताच आमच्या अमित देशमुखनी सांगितल्याप्रमाणे 108 कोटी 16 हजार कोटी रुपये इथपर्यंत चालून येतील हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित आणि म्हणून अशा पद्धतीनं विकास करणाऱ्यांच्या पाठीमागे ताकद उभा करण्याचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं आपण करावं अशी परत एकदा विनंती करून या सर्व नेते मंडळींना मी आपल्या सोबत ही काँग्रेस पक्षाला आम्ही मंडळी या ठिकाणी सर्व आपल्या पाठीशी आहोत आणि या सगळ्या कामामध्ये आम्ही सुद्धा हिरिरीनं भाग घेऊन या लातूर शहराचा या परिसराचा या जिल्ह्याचा कसं विकास करता येईल या संबंधी सातत्यानं आम्ही प्रयत्न करू एवढं या निमित्तानं सांगतो आणि आपण मंडळींनी काँग्रेसला ताकद देण्यासाठी देशमुख साहेब